Hello friends, I am your English teacher Mr. Shivanand Swami. Welcome to yet another video lecture of this video series Basic English Grammar in Simple Marathi Language. मित्रांनो आज आपण एका नवीन टॉपिक सोबत मी तुमच्या समोर येतोय. तर आजचा टॉपिक टुडेज टॉपिक ऑफ डिस्कशन इज काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार हे आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. मित्रांनो जसं की मागच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की हाऊ सेंटेन्स वर्क किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं असतं. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज अ सेंटेन्स. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. सेंटेन्स म्हणजेच काय? वर्ड्स आणि शब्दांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. म्हणजे सेंटेन्स म्हणजे आपण बघितलं होतं सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ वर्ड्स. अँड इन शॉर्ट वी कॅन से दॅट सेंटेन्स म्हणजे काय तर बेस्ट वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर्स. बेस्ट वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर्स म्हणजे सेंटेन्स असं म्हणू शकत होतो. तर हे सेंटेन्स कोणकोणत्या टाईपचे असतात तर देअर आर फोर डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्स. शब्द वाक्यांचे किती प्रकार आहेत? एकूण चार प्रकार आहेत. पहिलं वाक्याचा प्रकार आहे जे आहे ज्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. सेकंड सेंटेन्सचा टाईप आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. थर्ड टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? जे आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणून संबोधतो. आणि चौथं आणि शेवटचं टाइप ऑफ सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्याचा आपण वापर उद्गारार्थी वाक्य म्हणून असं करतो. तर हे चार प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. बघा असर्टिव्ह सेंटेन्स पहिला टाइप काय आहे? असर्टिव्ह. त्यालाच आपण डिक्लेरेटिव्ह म्हणतो. मग असर्टिव्ह सेंटेन्सला आपण डिक्लेरेटिव्ह का म्हणतो? कारण या सेंटेन्स मध्ये एखादं स्टेटमेंट आपण व्यक्त करतो. एखादी विधान आहे ते आपण सिंपली सांगत असतोय. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल लिहिले बघा विराट इज प्लेइंग हे आपण स्टेटमेंट केलंय. विराट खेळत आहे किंवा याच्यामध्ये आपण डिक्लेअर करतो. काय डिक्लेअर करतो? जसं की मी टीचर आहे हे मला डिक्लेअर करायचं आहे. आय एम अ टीचर हे मी डिक्लेअर केलं. दिस इज अ टेबल दिस इज अ चेअर हे आपण डिक्लेअर करतो म्हणून हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा ज्या वाक्यामध्ये एखादं स्टेटमेंट असतं सिंपल सेंटेन्स असतं किंवा एखादं डिक्लेरेशन ज्याच्यामध्ये असतं त्या वाक्याला आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह किंवा मराठीमध्ये त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणू शकतोय. तर दिस इज फर्स्ट काइंड ऑफ सेंटेन्स. नाउ सेकंड काइंड ऑफ सेंटेन्स दुसरा वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आज्ञार्थी. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कसं ओळखायचं किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर युज्ड टू गिव्ह ऑर्डर्स. बघा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला एक ऑर्डर द्यायची आहे आज्ञा द्यायची आहे तर त्या वाक्याला तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणता येईल. ती आज्ञा तुम्ही ऑर्डर इम्पेरेटिव्ह वाक्य देऊ शकताय किंवा तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून तुम्हाला पेन हवाय तुम्ही काय म्हणता? प्लीज गिव्ह मी युअर पेन. तुम्ही प्लीज म्हणताय आणि पुढे गिव्ह मी युअर पेन असं म्हणताय म्हणजे याच्यामध्ये रिक्वेस्ट असते. आणि हे जे वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह टाईपचं असतं. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिक्वेस्ट कमांड ऍडवाइस किंवा विश एखाद्याला तुम्ही सल्ला देताय किंवा एखादं विश शुभेच्छा तुम्ही देताय तेव्हा बऱ्याच वेळेला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर केला करतो. काही एक्झाम्पल्स तुम्ही बघता येईल तर प्लीज हेल्प मी आता हे वाक्य बघताय प्लीज हे काय दाखवतं तर रिक्वेस्ट दाखवतो. इट शोज रिक्वेस्ट. नंतर हेल्प मी त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स ओपन युअर बुक इट इज अन ऑर्डर. ही ऑर्डर आहे बघा आज्ञा दिलेली आहे. ओपन युअर बुक ओपन युअर नोटबुक क्लोज द डोअर शट द विंडो असे जे वाक्य असतात. आणि इम्पेरेटिव्ह वाक्याबद्दल एक अजून विशेष माहिती इम्पेरेटिव्ह वाक्यांमध्ये सब्जेक्ट हा सुरुवातीला आपण लिहित नाही किंवा सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍबसेंट असतो. बघा हेल्प मी मला मदत कर. बघा यच हे प्लीज हे रिक्वेस्ट आपण वर्ड आहे. आता हेल्प हे जे वाक्य आहे हे वर्ब आहे. हेल्प जे वर्ड आहे ते हेल्प आहे. इम्पेरेटिव्हची सुरुवात नेहमी वर्ब पासून होत असते. आता ओपन युअर बुक पुस्तकं ओपन करा डायरेक्ट ओपन म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे काय? रमेश ओपन युअर बुक नाही आहे. रमेश चा उल्लेख नाही आहे. ओपन युअर बुक डायरेक्ट वर्ब पासून सुरुवात झालेली आहे. दिस इज सेकंड काइंड ऑफ सेंटेन्स. नाउ लेट्स मूव फॉरवर्ड टुवर्ड अवर थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स दॅट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह शब्द तुम्ही जेव्हा ऐकता ह्या शब्दापासूनच इंटरोगेशन. इंटरोगेशन म्हणजे काय? पोलीस करतात बघा. इंटरोगेशन इंटरोगेशन म्हणजे काय? चौकशी. बघा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय? तर प्रश्नार्थी वाक्य. अ सेंटेन्स विच इज युज टू आस्क क्वेश्चन. बघा असं वाक्य
जे वापरलं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी आपण बोलताना दररोज प्रत्येकाला प्रश्न विचारतो. वेअर डू यू लिव्ह, हाऊ आर यू टुडे, कसे आहात तुम्ही, जेवलात काय तुम्ही, कुठे जाताय, तुम्हाला काय आवडतं, असे बरेच सारे प्रश्न आपण विचारतो. हे प्रश्न ज्या वाक्याने आपण विचारतोय त्या वाक्यानं आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणायचंय. मग देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन वेगळे प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे याला आपण म्हणतोय डब्ल्यूएच क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह टाइप याचे सब टाइप आहे डब्ल्यूएच क्वेश्चन, आणि दुसरा आहे येस नो टाइप क्वेश्चन, किंवा त्यालाच आपण वर्बल क्वेश्चन असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. बघा डब्ल्यूएच क्वेश्चन कशाला म्हणतो, ज्या क्वेश्चन मध्ये डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला असतो किंवा ज्या सेंटेन्सचा सुरुवात डब्ल्यूएच वर्ड पासून होते. आता डब्ल्यूएच वर्ड कोणते कोणते आहेत बघा, व्हाय, व्हेअर, व्हॉट, व्हेन, whom, which, how, अशा प्रकारच्या शब्दांपासून जर एखादा आपण प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं टाईप, त्या सेंटेन्सचं टाईप डब्ल्यूएच क्वेश्चन असतं. फॉर एक्झाम्पल, व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, व्हॉट इज युअर नेम. बघा आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये प्रश्नाच्या शेवटी नेहमी आपण क्वेश्चन मार्क युज करतोय. बघा क्वेश्चन मार्क युज केलेले प्रश्नात ती वाक्य ओळखायचं असं तर त्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क तिथे आपण युज केलं असतोय. बघा पहिलं टाइप कोणता आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन, याच्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड युज केला जातो. अजून एक टाइप आहे येस नो टाइप क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. येस नो टाइप म्हणजे नेमकं काय, तर असे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये डब्ल्यूएच शब्दांचा वापर केला जात नाही आहे तरी सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतोय. बघा डू यू लाईक मॅंगो, तुला आंबा आवडतो काय. आता डू यू लाईक, डू यू लाईक डब्ल्यूएच आपल्याला दिसतं काय, नाही आहे, पण तरी सुद्धा हा क्वेश्चन आहे ना, होय इट इज अ क्वेश्चन, आणि शेवटी क्वेश्चन मार्क विचारलेला आहे, पण याच्यामध्ये डब्ल्यूएच वर्ड नाही आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो या दोन शब्दांमध्ये लिहू शकतो. डू यू लाईक मॅंगो, येस आय डू लाईक मॅंगो. किंवा असं पण देऊ शकतो, डू यू लाईक मॅंगो, नो आय डोंट लाईक मॅंगो. तुम्ही येस तर देऊ शकता किंवा नो देऊ शकताय. म्हणजे वर्बल क्वेश्चनचं उत्तर एक तर येस असतं किंवा नो असतं, म्हणून याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. दुसरा एक्झाम्पल बघा, आर यू कमिंग विथ मी, तू माझ्यासोबत येतोयस काय, नो किंवा येस, येस किंवा नो या दोन्हीपैकी एक उत्तर तुम्ही इथं देऊ शकू शकताय. आणि हे तिसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बद्दल हे दोन टाइप्स आहेत. नाउ लेट्स मूव फर्दर टुवर्ड्स आवर फोर्थ सेंटेन्स, दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गार वाचक वाक्य. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याच्यामध्ये आपल्याला इंटरजेक्शन बघायला मिळतात. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी शब्द. आपण लास्ट टाइम बघितलं होतं केवल प्रयोगी, ज्याच्यामध्ये काही इमोशन्स व्यक्त करणारे, काही फिलिंग्स व्यक्त करणारे शब्दांचा वापर केला जातो. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय एक्सप्लेन करतात, इट एक्सप्लेन्स किंवा एक्सप्रेसेस सडन फिलिंग. एखादी गोष्ट घडल्यानंतर आपल्याला खूप सारा आनंद होतो, अतिव आनंद होतो एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, किंवा खूप सारं दुःख होतं, भीती वाटते, आपल्याला कन्फ्यूज होतं, शॉक लागतो, आश्चर्य लागतो होतं. मग अशा वाक्यांमध्ये हे फिलिंग आहे हे व्यक्त केले जातात. बघा एखादी दुःखद घटना घडलेली आहे एका व्यक्तीबद्दल आणि ती आपल्याला कळली आहे तर आपण कसं अलास शी डाईड, अरे रे ती गतप्राण झाली, ती वारली, असं ही दुःखद घटना आहे. मग आपण काय व्यक्त केलं आहे इथं, अलास ही सडन फिलिंग आहे, आपल्याला दुःख झालेलं आहे, अलास. आता बघा याहू आय गॉट द प्राइज. बघा एका मुलाला प्राइज मिळालेला आहे आणि त्याचा आनंद गगनात पावत नाही, तर ते एक्सप्रेस करण्यासाठी काही शब्द उच्चारतोय, याहू, हुर्रे, औच, उप्स, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण युज करतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये. मित्रांनो दीज आर फोर डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, आणि याच्याबद्दल पुरेपूर माहिती असणं किंवा याचे स्ट्रक्चर माहीत असणं हे इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी खूपच गरजेचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.